हॅलो, हां बोल ना मिता. सर, मला तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होतात ना, त्याविषयी मोबाईल कंपनीमध्ये मी पूर्ण माहिती काढली आणि तो नंबर कोणाचा आहे ते सुद्धा शोधून काढलंय सर मी. ओके, कोणाच्या नावावर आहे तो मोबाईल? शलाका राऊत. शलाका राऊत? हो. नक्की? हो नक्की. पण हा नंबर तर साहेब नावाच्या कोणा माणसाचा असायला हवा होता. शलाका राऊत? सर, तुम्ही वसुमती राऊतांना ओळखता ना? हो, ऑफकोर्स. शलाका राऊत ही त्यांचीच मुलगी. सिम कार्डच्या बिलिंग ऍड्रेसवर त्यांचाच ऍड्रेस लिहिलाय. सर, हॅलो. काय झालं सर? नाही काही नाही नमिता, मला काहीतरी घोळ वाटतोय. कारण वसुमती ताईंना मी चांगलंच ओळखतो आणि त्यांच्या घरी हे असं काही, आणि मुख्य म्हणजे साहेब हे पुरुषाचं नाव आहे, त्यामुळे हा नंबर एका पुरुषाचं असणं अपेक्षित होत. शलाका राऊत? सर, कदाचित ते खोटं सिम कार्ड तिच्या नावाने घेतलं असू शकतं. मे बी, मलाही असंच वाटतंय. अमिता, दिस इज व्हेरी क्रिटिकल. कारण वसुमती राऊत हे फार मोठं प्रश्न आहे आणि त्यांच्या घरच्या कुठल्याही माणसावर असं डिरेक्टली आरोप करणं योग्य नाही. तू एक काम कर, शलाखावर लक्ष ठेव, तिची चौकशी कर. कदाचित मलाही असं वाटतंय की तिच्या नावाने खोटं कार्ड इश्यू करण्यात आलंय. ठीक आहे सर, मी जाते, चौकशी करते आणि लगेचच तुम्हाला कळवते. आणि हो नमिता, सध्या ही गोष्ट तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. ओके सर. शलाका राऊत, मामा. कुठे जातेस तू? अगं, मनूला असायला म्हणून सोडवायचंय ना. नेमकं काय करणारस तू? एका अशा व्यक्तीला भेटणार आहे जी मला मदत करू शकेल. कोण? मीरा पटवर्धन. मीरा पटवर्धन? मी येऊ? नको शलाका, हे काम मला एकटीलाच करायला हवं. काय चाललंय? मी ते काय, मी काय,
माझी शोधत होते. माझ्या रूम मध्ये हो, स्वयंपाकघरातली माझी संपली होती. मला वाटलं तुझ्या रूम मध्ये सापडेल. काल पैसे दिले तुम्ही तुला किराणा माल आणण्यासाठी, माझीच नाही आणलीस. त्याच्याकडची संपली आहे. जर का माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूम मध्ये आलीस ना, जिवंत जाळी नाही तेच. कोण हवंय आपल्याला? कोण हवंय आपल्याला? हे वसुमती राऊतांचंच घर का? हो, पण मामा आता घरी नाहीये. शलाका राऊत तुम्हीच का? हो. माझं जरा काम आहे तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम आहे? हा नंबर ओळखीचा आहे? हो, हा माझाच नंबर आहे. आय मीन मी नाही वापरत तो, पण ह्याचं बिल माझ्याच नावावर आहे. तुमच्या घरात साहेब नावाचं कोणी राहत? साहेब नाही, असं कोणी नाही राहत. का, काय झालं? गेल्या काही दिवसांपासून साहेब नावाचा एक माणूस हा नंबर वापरतोय आणि त्याचा एका मोठ्या स्कॅन्डलशी संबंध आहे. त्याच्या शोधात आहोत. हा मोबाईल तर बाबांकडे असतो. ओळखता ना साहेबाला? नाही, अशा कुठल्याही माणसाला नाही ओळखत मी. नीट आठवून बघा आणि जर तुम्हाला काही आठवलंच तर मला फोन करून सांगा. हे माझं कार्ड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा साहेब पकडला जाणं खूप आवश्यक आहे. खूप मोठा गुन्हेगार आहे हा. येते मी. बाबा, साहेब, ह्याचं उत्तर फक्त बाबाच देऊ शकतात. तू मनूला भेटायला जाणार होतीस ना, म्हणून मुद्दामून भेटायला आले तुला. गेली होतीस का भेटायला? हो. काय झालं, भेटली मनू? भेटली. कशी आहे? खरं सांगू का तुम्हाला? फारशी बरी नाहीये. तिकडे राहून तिच्यातही बरेच बदल झालेत. म्हणजे नक्की काय झालंय? आणखी काही दिवस राहिली तर नक्कीच तिच्यावर परिणाम होईल. मला तर मनूची खूप काळजी वाटायला लागली. आपण ते लवकरात लवकर तिकडनं सोडवणार आहे. हे बघ, तू पैशाची अजिबात काळजी. प्रश्न पैशांचा नाहीये. मग कसला आहे? मनस्विनीला तिकडून बाहेर काढायचं असेल तर आधी ती वेडी नाहीये हे मला सिद्ध करायला लागेल. त्यासाठी सायकॅट्रिस्टचं सेकंड ओपिनियन लागेल.
मग ते मला कोर्टात सबमिट करायला लागेल आणि या सगळ्या प्रोसिजर मध्ये साधारण एक आठवडा जाईल. एक आठवडा? अगं इतके दिवस तिकडे राहिली तर अनर्थ होईल. नाही नाही, तिला पण लवकरात लवकर बाहेर काढायला हवं. मी पण तोच विचार करते, मनस्विनीला तिकडून बाहेर कसं काढायचं. काय शलका आज घरातच? हो. नोकरी करायचा विचार डोक्यातनं ड्रॉप केलास की काय? का तुझ्या आईच्या ब्युटी पार्लरच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करायचा विचार केलायस? तिच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. तिच्या बिझनेसमध्ये 1707 लफडी येत, त्यापेक्षा तू माझा बिझनेस सांभाळ की. आणि हे तर तुला मी कधीपासून सांगतो. कुठला बिझनेस? नेमका कसला बिझनेस आहे तुमचा? तो गुन्हेगार ज्याला पोलीस शोधतायत, तो साहेब जो मंगेशचा साथीदार आहे, तो माणूस आणि माझे बाबा? नाही नाही, हे शक्य नाही. शलाका, ए शलाका, कसला विचार करतेस तू? काही नाही. ए बाळा, अजिबात विचार करू नकोस. अति विचार केलास ना तर तो तब्येतीला हानिकारक असतो. आलोच मी. काय करावं तेच कळत नाहीये. बाबा असं करतील? करू पण शकतात. जो माणूस स्वतःच्याच बायकोला असं वागवू शकतो तो काय नाही करू शकत. पण एकदा त्यांनाच विचारायला हवं. मला वाटतं मंगेशला आता माझ्यावरती संशय यायला लागलाय. आणखी काही काळ जर का मी इथे थांबले तर आज जे काही तू मला म्हणालाय ते प्रत्यक्षात करायला कमी सुद्धा करणार नाही. थांबणं मूर्खपणा ठरेल. मग मी जाऊ कुठे? एक व्यक्ती आहे जिला मी भेटू शकते. कदाचित तीच माझी मदत करेल. मीरा पटवर्धन. तिला मी भेटले नाही अजून, पण तिच्याविषयी मंगेशकडून जे काय ऐकलंय त्याच्यावरून वाटतंय की ती कदाचित तीच मला मदत करेल. आणि मनूला बाबा. अरे शलक, काय बाहेर जाणार आहात? हो, म्हणजे लगेच नाही जात, एक महत्वाची मीटिंग आहे आपल्याच बिझनेसची. कुठला बिझनेस? काय कुठला बिझनेस? तू काय मस्करी करतेस का शकत? तुला खरंच माहित नाही? माहित, म्हणूनच माहीत करून घ्यायचंय की माझे बाबा नेमका कसला बिझनेस करतात. काय चाललंय शकत? अच्छा, म्हणजे तुझ्या आईनी तुझ्या डोक्यात पुन्हा सगळं भरवलंय? मम्माने मला काहीही सांगितलेलं नाहीये. काय तुला माहित नाही का आपला इंटेरियर डेकोरेशनचा बिझनेस आहे? मग त्या बिझनेस साठी मंगेश सरोदेची गरज का भासते तुम्हाला? कोण मंगेश? कोण मंगेश?
मंगेश सरवदे, तोच ज्याच्यावर मनस्विनी केतकरने कोर्टात केस टाकली होती, तोच जो मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना वाईट काम करण्यासाठी प्रवृत्त करायचा आणि त्याच्यावर एका मुलीच्या खुनाचा आरोप आहे. मी वाचलंय पूर्वी ते, मी ओळखत नाही त्याला, माझा काय संबंध. बाबा खोटं बोलू नका, मी जो तुम्हाला फोन गिफ्ट केला होता ना तो नंबर त्याच्याकडे सापडलाय आणि पोलिसांना डाऊट आहे की तो नंबर साहेब नावाचा कोणी माणूस वापरतोय, तो मंगेशचा साथीदार आहे आणि त्याच्या शोधात पोलीस आहेत. तो नंबर तुमचा आहे बाबा. वाटेल ते बोलू नकोस. हे मी नाही बोलत आहे, हे पोलीस बोलत आहेत. तो नंबर माझ्या नावावर आहे म्हणून ते इथे आले होते चौकशीसाठी. पोलीस कोण कोण? सब इन्स्पेक्टर नमिता, जी मनुच्या नवऱ्याची आकाश केतकरची असिस्टंट आहे, तिनेच मला सांगितलं. बाबा तुमचा नंबर त्याच्याकडे कसा? तुम्ही तर साहेब नाही आहात ना? शलगा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बाबा पोलिसांचा तर गैरसमज नाही ना होते. मला खरंच माहित नाही तो नंबर त्या तू जो कोण म्हणते तो मंगेश त्याच्याकडे कसा काय गेला ते. मला खरंच वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल. काय चाललंय शलक, तुला जे वाटतं ना तो तो साहेब मी नाहीये. मग तुमचा नंबर त्याच्याकडे कसा आला सांगा ना, तुमचा त्याच्याशी काय संबंध सांगा. हा बरोबर, तो मोबाईल चोरीला गेलाय. चोरीला गेला? हो. कधी? झाले 4 दिवस. मग तुम्ही मला सांगितलं का नाही? त्याला का कसं सांगणार ग तुला, सांगितलं असतं तर तुला वाईट वाटलं असतं. तर तू इतक्या प्रेमाने तो मला गिफ्ट दिलाय आणि तो मी हरवला, पण ज्याने तो चोरलाय तो साहेब असणार आणि माझ्यावरच पोलीस डाऊट घेत आहेत उगाचच. तुम्ही खरं सांगताय? तुझी शपथ, तुझी खोटी शपथ आजपर्यंत कधी घेतली आहे मी? पण मग तसं असेल तर मला पोलिसांना कळवायला हवं, नाही तर त्यांना उगीच वाटायचं की तुम्ही साहेब आहात. कळव पोलिसांना, लगेच कळव. शलगा तुला खरंच वाटतं का मी असं करीन? कोण तो मंगेश? त्या मंगेशला मी बघितलं सुद्धा नाही, पण तू कळव. मी सांगतो तुला, तू पोलिसांना कळव, खरंच कळव. काहीतरी उपाय असेलच ना? मी पण तोच विचार करते, मला काही सुचत नाहीये. एक तर मनस्विनीला त्या आसायलममध्ये ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले, त्यामुळे तिच्यावर खूप बारीक लक्ष आहे. त्या आसायलमची माणसं अजिबात कोऑपरेटिव्ह नाहीयेत, तिला तिकडे खूप त्रास होतो असं ती सांगत होती. मनू म्हणाले की तिकडे मंगेश येऊन गेला. मंगेश? हो, ज्या अर्थी तिकडे मंगेश आला होता त्या अर्थी तिकडची काही माणसं त्यांनी विकत घेतलीत. अशा परिस्थितीत मनस्विनीने तिकडे राहणं मला बरोबर वाटत नाही, तिच्या जीवाला धोका आहे. तिला लवकरात लवकर तिकडनं बाहेर काढलं पाहिजे, पण कसं? तिला तिथून पळवून आणायचं.